इसुदान गढ़वी है गुजरात आम आदमी पक्षा से मुख्यमंत्री पदा से उम्मीदवार है अरविंद केजरीवाल यानी ही घोषणा के लिए। अरविंद केजरीवाल यांनी एकीकडे घोषणा केलेली आहे, नंतर इकडे दिल्ली महापालिका निवडणुकीचं देखील बिगुल वाजलेलं आहे। 4 डिसेंबरला दिल्ली महापालिकेसाठी मतदान होईल, 7 डिसेंबरला निकाल आहे। दिल्लीमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली। दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची पत्रकार परिषद, पुढच्या वर्षीपर्यंत यात घट होईल अशी ग्वाही। राजधानी दिल्लीला पुन्हा एकदा प्रदूषणाचा विळखा, पुढील 2 ते 3 दिवस परिस्थिती कायम राहणार हवामान खात्याचा अंदाज। मुंबईतील हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये धमकीचा फोन करणारा उल्हासनगरचा रहिवासी असून मानसिक रुग्ण। लोकसभे वाढवाट विधानसभेसाठी भाजपाने कंबर कसली, भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार खासदारांचा निधी खर्च करणार। राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मनपा आयुक्त इक्बाल चहल आणि सुरेश काकाणी यांच्या विरोधात मुंबईतल्या मुलुंड येथील कनिष्ठ न्यायालयाकडून समन्स। राज्यात 2 नोव्हेंबरपर्यंत बूस्टर डोस घेणाऱ्यांचं प्रमाण फक्त 9%, आतापर्यंत 30,04,000 जणांनी घेतला बूस्टर डोस। देशामध्ये वर्षभरात 20,000 शाळा बंद, तर खासगी शाळांमधील 1,00,000 शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्याचं स्पष्ट। मंगळवेढ्यात शेतकरी मेळाव्यात फडणवीसांच्या तोंडी शहाजी बापूंचा डायलॉग, सुपरहिट आमदार असा बापूंचा उल्लेख, तर मोदींच्या धोरणामुळे उसाला चांगला भाव मिळाल्याचा दावा। शिवाय शेतकऱ्यांना गेल्या 3 महिन्यात राज्य सरकारने 7,000 कोटींची मदत दिल्याचीही माहिती। आम्ही करेक्ट कार्यक्रम केला आणि सरकार आलं, तुम्ही आवताडेंना निवडून दिलं आणि सरकार आलं, आवताडे शुगरच्या गळीत हंगामा कार्यक्रमातनं फडणवीसांचा राष्ट्रवादीला टोला। 24 गावांना पाणी देणारी उपसा सिंचन योजना पूर्ण होईल, मंगळवेढ्यातल्या कार्यक्रमात फडणवीसांचं आश्वासन। महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचं काम मार्गी लागेल, संत चोखोबांचंही स्मारक होणार, सोलापूरच्या मंगळवेढ्यातल्या कार्यक्रमात फडणवीसांची अनेक आश्वासनं। उद्धव ठाकरेंची सेना ही वसुली सेना, भाजपचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांची मुंबईत टीका, राज्याला आणि मुंबईला लागलेलं मव्याचं ग्रहण फडणवीस शिंदे सरकारमुळे सुटल्याची टिप्पणी। शनिवार रविवार नाट्यगृहात कुठलेही राजकीय कार्यक्रम ठेवू नका, नाट्यधर्मी नाट्य निर्माता संघाची मागणी। राजकीय कार्यक्रमांमुळे नाटक निर्मात्यांना आर्थिक फटका बसत असल्यानं मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना लिहिलं पत्र। मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दुकानदारांना दिलासा, 18 डिसेंबरपर्यंत मुंबई पालिकेच्या कारवाईला स्थगिती। आदित्य ठाकरे 9 नोव्हेंबरला विठ्ठलाचं दर्शन घेऊन शहाजी बापू पाटील यांच्या सांगोल्यात जाणार, संगेवाडी आणि मांजरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जिल्हा परिषद मैदानावरील सभेला पोलिसांची परवानगी, मात्र महावीर चौकात आदित्य ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, तर आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत सभा घेण्यास परवानगी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगली जिल्ह्यातल्या कारखान्यावर धडक रॅली, 1 रकमी FRP जाहीर करा, वजनातील काटामारी थांबवण्याचीही मागणी। 2 दिवसांपासून घरातील मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या विषारी नागाला सर्पमित्रांकडून जीवदान, विक्रमगडमधील देहरजे नदीपाडा गावात संदेश भोईर यांच्या घरातली घटना। कोकणातील 34 प्रमुख नद्या गाळमुक्त होणार, तर रत्नागिरी जिल्ह्यातील 8 नद्या गाळमुक्त होणार, नदी संवर्धन अमृत उपक्रमांतर्गत काम। नांदेड जिल्ह्यात 12 जोडो यात्रेची जय्यत तयारी, छोटे रस्ते महामार्ग झाडून रंगरंगोटी करून स्वच्छ, तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर मदनूर गावात जंगी स्वागतासाठी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते जमा। बंद पडलेली नाशिक अहमदाबाद नाशिक पुणे विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती। जलजीवनच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आम आदमी पक्षाचं आंदोलन, तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात तरुणांच्या एका टोळक्याने माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्यात फटाके फेकले, 5 तरुणांच्या विरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर अक्कलकुवा धडगाव तालुक्यात भात कापणीला सुरुवात, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान, नुकसानामुळे तांदळाच्या उत्पादनामध्ये घट। अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील आश्वीगाव इथे ऊस तोडणी मजुराच्या मुलावर बिबट्याचा हल्ला, हल्ल्यामध्ये 3 वर्षीय मुलगा गंभीर जखमी। साताऱ्यात कृष्णा कोयना नदीपात्रात आज सकाळी मगरीच्या हल्ल्यात 1 जण जखमी, तर उपचारासाठी जखमी स्थानिकाला कराड शासकीय रुग्णालयामध्ये नेलं। नामांकित कंपनीचं सूर्यफूल बियाणं बोगस निघाल्यानं 150 शेतकऱ्यांचं 250 एकरावरील पीक वाया, श्रीगोंदा तालुक्यातल्या मांडवगणमधील शेतकऱ्यांचा अंदाज 1 कोटी रुपयांचं नुकसान। नंदुरबारच्या नवापूर शहरातील वीज बिल भरण्याच्या नावाखाली मोबाईल हॅक करून 2,98,000 हजारांची फसवणूक, पोलिसांकडनं पुढचा तपास सुरू।
पालघरमधील वीज महावितरण विभागाचा गोंधळ. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना एका महिन्याचे 1,29,000 रुपयांचं बिल. लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निलंबनापासून वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यावर प्रहार संघटनेचे आरोप. शिक्षण आयुक्तांना कारवाईचे अधिकार असताना उपसंचालकांकडे पाठवला प्रस्ताव. मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये बस आणि तवेरा कारचा भीषण अपघात. अपघातात 11 जणांचा मृत्यू. परभणीच्या तापमानातली घट कायम. जिल्ह्याचं तापमान 11.6 अंशांवर. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढली. राज्यामध्ये तापमानात पुन्हा बदल. ऊन आणि गारठा वाढण्याची शक्यता. दक्षिण राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता असल्यानं महाराष्ट्रातल्या तापमानात बदल. हवामान खात्याची माहिती. मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये 130 वर्ष जुनं ब्रिटिशकालीन भुयार आढळलं. यासंदर्भातली माहिती पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाला कळवली जाणार. ठाणे कल्याण दादर स्थानकातनं प्रवास लवकरच सुकर होणार. मेल एक्सप्रेसचे थांबे बदलण्यासह फलाट्यांच्या रुंदीकरणाचा निर्णय. फलाटावरची दुकानं हटवण्यात येणार. कोकणातल्या रिफायनरीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांचा पुढाकार. राज्यात हायड्रोजन पॉलिसी आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सामंत यांचा विश्वास. शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय मंथन शिबिराला सुरुवात. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित. किती आणि कोणते प्रकल्प महाराष्ट्रात आणणार याची यादी द्या. तर प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानं तरुणांमध्ये नाराजी. अजित पवारांचा सरकारवर हल्ला. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात खंबीर पक्ष राष्ट्रवादीच. तो फुटायचा प्रश्नच नाही. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेलं सरकार राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर पडेल. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं सूचक भाकीत. नोटांच्या वापरात झालेली घसरण भारतीय अर्थव्यवस्थेतले बदल दर्शवत असल्याचा SBIचा अहवाल. स्मार्टफोनद्वारे पेमेंट प्रणालीत मोठी वाढ झाल्याचंही स्पष्ट. मुंबई महानगर क्षेत्रात देखील सिडको म्हाडाच्या सहकार्यानं तृतीयपंथीयांसाठी 500 घरं बांधण्यासाठी विशेष योजना. तर नागपूर सुधार समितीने बांधली 252 घरं तृतीयपंथीयांना देण्यात येणार. ट्विटरमध्ये आजपासून कर्मचाऱ्यांची कपात. पहिल्या टप्प्यात 2,000 कर्मचाऱ्यांची कपात करणार. एलन मस्क यांचा कर्मचाऱ्यांना झटका. न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंडच्या जोशुआ लिटलने घेतली हॅट्रिक. 19व्या षटकात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, जेम्स निशम आणि सँटोनरला बाद करत लिटलची विक्रमी कामगिरी. यंदाच्या विश्वचषकातली ही दुसरी हॅट्रिक. T20 विश्वचषकात न्यूझीलंडची आयर्लंडवर 35 धावांनी मात. न्यूझीलंडच्या 185 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडची मजल 150 धावांपर्यंत. 35 चेंडूत 61 धावा करणारा केन विल्यमसन सामनावीर. प्रशांत दामलेंच्या बहुचर्चित एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा विनामूल्य प्रयोग होणार. प्रशांत दामलेंच्या 12,500 प्रयोगांचा टप्पा. ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये 7 नोव्हेंबरला विनामूल्य प्रयोगाचं आयोजन. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.